महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावणारा आजचा अर्थसंकल्प आहे. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी अर्थसंकल्पावर टीका केली. अर्थसंकल्पात नितीश कुमार चंद्रबाबू नायडूंना विशेष वागणूक दिल्याचं देखील त्यांनी म्हटलंय आणि भाजपवर आरोप केलाय. सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्यांना, महाराष्ट्राला काहीही मिळालेलं दिसत नाही आहे. हे पूर्ण पॅकेज आहे. हे जे आपल्याला आत्ताचं बजेट जी घोषणा झालेली आहे ते एकंदरीत नितीश कुमारजी आणि चंद्रबाबू नायडूजी यांना स्पेशल ट्रीटमेंट दिल्यासारखी वाटते. महाराष्ट्राकडे, विदर्भाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावलेला आहे असं दिसतं आहे. एकनाथ शिंदेंना काही मिळालेलं नाही आहे आणि महाराष्ट्राला पूर्णपणे रिकामं ठेवलेलं आहे.